नमस्कार, ब्रेन फूड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आम्ही आमच्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत नवनवीन आयुर्वेदिक घरगुती उपाय घेऊन येत असतो आणि आज देखील असाच एक घरगुती उपाय घेऊन आले आहे. फ्रेंड्स, बऱ्याच जणांना गजकर्ण, खरूज, नायटा इत्यादी त्वचाविकारांनी ग्रासलेलं असतं, तर अशा या त्वचाविकारांवरती आज मी एक अगदी सोपा उपाय घेऊन आले आहे. उपाय अगदी सोपा आहे, घरच्या घरी सहजासहजी करता येईल असा उपाय आहे आणि 100% इफेक्टिव्ह नॅचरल असा हा उपाय आहे. उपाय काय आहे जाणून घेण्यापूर्वी फ्रेंड्स, गजकर्ण, खरूज, नायटा येण्याची वेगवेगळी कारणे असतात. बऱ्याचदा फास्ट फूडचं सेवन, त्वचेची अस्वच्छता, त्वचा जास्त वेळ ओलसर राहून त्या ठिकाणी बुरशी निर्माण होऊन आपल्या त्वचेला गजकर्ण, खरूज, नायटा हे त्वचाविकार होत असतात. त्यासोबतच त्वचेचा आजार असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील आपल्याला हे त्वचाविकार होत असतात. तर फ्रेंड्स, हे त्वचाविकार जास्त जर वाढले तर ते भयंकर स्वरूप घेत असतात आणि त्यामुळे योग्य वेळी जर काळजी घेतली तर घरच्या घरी घरगुती उपायाने देखील त्वचारोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर फ्रेंड्स, उपाय काय आहे कृतीला सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती प्रथमच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती पाहिजे असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर फ्रेंड्स, कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध असलेल्या वस्तू लागणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ म्हणजे हळद. हळद आपल्याला घ्यायची आहे. प्रत्येकाच्या मसाल्याच्या पदार्थात सहजासहजी उपलब्ध असते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात आणि त्वचेचा रंग उजळण्याचे गुणधर्म देखील असतात आणि म्हणूनच हळद आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त अशी असते. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे खोबरेतेल. खोबरेतेल प्रत्येकाकडे उपलब्ध असते. खोबरेतेलामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात आणि त्यामुळे आपल्या त्वचेचा जे इन्फेक्शन आहे त्या इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी खोबरेतेल हे मदत करत असतं. आणि तिसरा जो महत्त्वाचा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे ॲलोवेरा. प्रत्येकाच्या परसबागेत, प्रत्येकाच्या घरी कुंडीत एखादं छोटंसं ॲलोवेराचं रोपटं असतं, कोरपडीचं रोपटं असतं. तुम्हाला काय करायचं आहे, कोरपडीचं एक पान घेऊन यायचं आहे. कोरपडीमध्ये सुद्धा फ्रेंड्स अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे आपल्या त्वचेचा, त्वचेला जे इन्फेक्शन आहे, गजकर्ण, खरूज, नायटा झालेला आहे, त्याचं जे इन्फेक्शन आहे ते वाढू न देण्याचं काम हे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज करत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी आपण कोरपड घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, एका बाउलमध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. त्यामध्ये एक चमचा कोरपडीचा रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा खोबरेतेल टाकायचं आहे. तर फ्रेंड्स, हे जे मिश्रण आहे चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे तयार मिश्रण आहे कापसाच्या गोळ्याने ज्या ठिकाणी गजकर्ण, खरूज, नायटा आलेला आहे त्या ठिकाणी लावून ठेवायचं आहे. फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी करू शकता, सकाळी आंघोळीनंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर फ्रेंड्स, हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 7 दिवस करायचा आहे. 7 दिवस हा उपाय कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या गजकर्ण, खरूज, नायट्यामध्ये फरक हा जाणवणार आहे. तुमच्या त्वचाविकारामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवणार आहे. तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय ट्राय करून पहा आणि त्याचा फीडबॅक मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशीच नवीन उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. धन्यवाद.